साडा इस्लाम आज खतरे में हैगा। आज इस काम वास्ते खुदा ने तनु चुनिया सी। तुहाडा फर्ज हैगा कि तुसी मुल्क की हिफाजत करो। जी जनाब। अपने 9 साथियों नाल 26/11 नु तनु मुंबई शहर च एडा बड़ा धमाका करना है। ओदी चीख सानू इत्थे सुनाई दे। मी सगळ्या मुलांना सांगून त्या दरम्यान सगळ्या बिल्डिंग आजूबाजूच्या खाली केल्या आणि तोपर्यंत वायरलेस आली। त्यांना सांगितलं की हे आपल्या देशावर हल्ला आहे आणि हा हल्ला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपण इतना हल्लं ना पाहिजे, आपल्याला त्याचं प्रत्युत्तर द्यायचं आहे। प्रसंग बाका होता। गमावलेल्या वीरांचा शोक करायलाही अवधी नव्हता। प्रत्येक क्षण मोलाचा होता। नरिमन हाऊस परिसराला युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं। इसाक बागवान आपलं सारं कसब पणा लावून अतिरेक्यांना एकाच जागी रोखून धरण्याचा प्रयत्न करत होते। सर बागवान, क्या पोझिशन आहे? सर, MRI-1 फोर्स माझ्या मदतीसाठी आली आहे, पण अतिरेक्यांची फाईट करण्यासाठी मला अजून फोर्स हवी। बेटा, तू वहां से हिलना नहीं, मैं तेरे मदद के लिए फोर्स भेज रहा हूं। सर, आप निश्चिंत रहिए, मैं यहां से बिल्कुल नहीं हिलूंगा। ओके बागवान, ताबड़तोब रिजर्व फोर्स ला फोन करा। जी सर। कंट्रोल कॉलिंग कंट्रोल। सर्व अधिकारी आणि अंमलदारांसाठी महत्त्वाचा मेसेज। मुंबईत अतिरेक्यांनी अनेक ठिकाणी अटॅक केले, तेव्हा अटॅक बाबत आपल्याकडे जी काही माहिती असेल ती त्वरित पोलीस कंट्रोल रूमला कळवावी। ओव्हर अँड आउट। बकरे को हलाल करने से पहले प्लीज की मारो चल, प्लीज बच्चा चाहिए। सलाम वालेकुम जनाब। वालेकुम अस्सलाम इमरान, बोल की गले? जनाब, असी नरीमन हाउस पर कब्जा कर लिता है। बड़ी खुशी दी गल है की तुसी चंगा काम किता है। जी जनाब। अल्लाह तुहानू जन्नत नसीब करेगा। दो बंदियां नू इत्ते मार दिता हैगा, सानू पुलिस ने घेर लिया है। सारियों नू गोलियों का प्रचार करो, किसी बंदे ने छड़ना नहीं, बम फेंको। जी जनाब। तोनू इस काम विच फतेह पा ली थी तो तोनू जन्नत नसीब होगी। जी जनाब। क्या करेंगे?
अल्लाह हिफाजत करूंगा। मतलब वो देख, कंट्रोल रूम अरुण जाधव साळसकर साहेबांचा बॉडीगार्ड, अतिरेकी एका पांढऱ्या रंगाच्या फोर व्हीलर मधून मरीन लाईन्सच्या दिशेने निघाले, त्यांनी धोबी तलावच्या गल्लीत आमच्यावर हल्ला केलेला आहे आणि त्यात साळसकर साहेब, कामटेकर साहेब आणि करकरे साहेब जखमी झालेत। इथे जीप मध्ये आम्ही दोघं जखमी अवस्थेत आहोत, लवकरात लवकर मदत पाठवा। सर मुंबई पोलीस खात्यासाठी अत्यंत दुःखद बातमी, खात्यातील कामटे साहेब, करकरे साहेब आणि साळसकर साहेब हे अतिरेक्यांशी दोन हात करत असताना शहीद झालेत। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। तर नरीमन हाऊस येथे असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त इसाक बागवान यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकलेला नाही। सगळे तयार? यस सर। त्या अतिरेक्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडायचं नाही। आपल्या कामटे सर, करकरे सर आणि साळसकर सरांना मारलाय, कोणत्याही परिस्थितीत सोडायचं नाहीये। सर माझ्या सातारच्या कुलदेवतेची आण आहे, जीव गेला तरी सोडणार नाही त्या हरामखोरांना। भारत माता की जय। हेलो। हेलो पापा। हाँ बेटा सोहेल बोलो, आप ठीक तो हो ना? वो आपके बारे में न्यूज़ में दिखा थे वो। देखो सोहेल बेटा, मैं अभी तुमसे बात कर रहा हूँ, इसका मतलब मैं ठीक ही हूँ ना? हाँ देखो अभी सिचुएशन यहाँ पे बहुत नाजुक है, मैं तुमसे बाद में बात करूंगा। पापा एक मिनट, आप प्लीज मम्मी से बात कीजिए ना। देख मम्मी। हेलो कैसे आज तुम्हें? घूमी ठीक है, पुलिस है, सख्त जान है, माझा कामयाबी साठी दुआ माग। आमीन। चल ठेव तुम्ही। बचने की उम्मीद बेकार है। जनाब को फोन लगा। सलाम अलैकुम जनाब। बोलो। पुलिस ने सानू घेर लिता, हुन की करिए? ये तो अड़े इम्तिहान दी वेला है, तुसी पीछे ना हटना, अल्लाह तुम्हें कामयाब करेगा। खुदा हाफिज। असी मरणगे या मारणगे। Thank you.
हाशिम ने बोला ओके सर अपनी टीम रेडी है फायर टाकल संगू फुंदे कड़ हेलो शिंदे यस सर मी काय सांगतो ते शांतपणे ऐकून घे अतिरेक्याने पहिली मूव केल्यानंतर पहिला फायर मी टाकेन यस सर त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांनी राउंड फायर टाकायचा आहे ओके यस सर ठीक आहे हां वो मेरी वाइफ है दरिमान हाउस ने सारे लोगों को खत्म कर दिता जनाब एक कोई फैमिली बच्ची है अल्लाह का शुक्र है मतलब जनाब जब तक असी ना कहे तुसी उन्हां नू कुछ ना करना जनाब की गल है कसाब नू पुलिस ने अरेस्ट किया है तुसी मेरे फोन दा वेट करो जदों तक असी कुछ ना कहे तुसी कुछ ना करना क्या हुआ याच्या झडतीत काय काय सापडलं सर हा फोन सापडलाय आणि बॅगेत बुलेट्स पिस्ते आणि खजूर सापडलाय एफओशी ताबडतोब डिटेल काढा क्या नाम है तुम्हारा अजमल कसाब कहाँ के रहने वाले हो कहाँ के रहने वाले हो मालूम नहीं टेररिस्ट के किस गिरोह से हो तुम नाम नहीं पता मोहिते यस फॉलो मी आपला तुकाराम उमडेंमुळे हा अतिरेकी जिवंत सापडला ते कुठे आहेत सॅड न्यूज आहे सर ही इज नो मोर एनीवे मोहिते हमारे तरफ से जो भी मदद हम ओमड़े सर के परिवार को दे सकते हैं वो दे दो यस सर मोहिते इस अटैक में हमारे कई काबिल ऑफिसर शहीद हो गए इट्स अ बैड डे फॉर मुंबई सर क्या कसब कड़ून हा वेपन सापड़ा ये तो लेटेस्ट वेपन है ये अशी गंत फक्त एनएसजी आणि मार्कोस कमांडोला दिली जाते हॅलो कंट्रोल रूम मारी आहे हियर हे बघा ताबडतोब आपल्या स्टँडबाय पोलीस फोर्समधून काही पोलिसांना भगवान साहेबांच्या मदतीला नरिमन हाऊसला पाठवा इमरान बच्चा कहाँ है अंदर सो रहा है जनाब ने इन्हें मारने के लिए हमें मना किया था लेकिन ये पुलिस वाले तो है ना देशमुख तू ओके ना आई ओके सर चाय लाइन चाय सर फायर ओपन करायची नाही फक्त झलक दाखवायची म्हणजे फक्त हिसका ओके सर शिवाजी महाराज की जय आणखी घिसका हां कडवी सर Thank you.
सर मारिया साहेबांनी तुमच्या मदतीसाठी पाठवलं. ओके, समोरच्या बिल्डिंग मध्ये आपलं टार्गेट आहे. तुम्ही आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये पोझिशन्स घ्या. ओके, यस सर. जा. सर एक इंटरनॅशनल कॉल ट्रेस झाला आहे. इंटरनॅशनल जनाब, पुलिस ने हमें घेर लिया है, अब भागने की उम्मीद बेकार है. सारे उन्हें गोलियों का प्रचार करो, बम फेंको. जी जनाब. कॉल कुठून आला ते बघा. सर कॉलचं लोकेशन पाकिस्तानचं आहे. पाकिस्तान? सी रिसिव्हिंग लोकेशन कुठून आहे? सर नरिमन हाऊस. नरिमन हाऊस? वाय सी. ताबडतोब भगवान साहेबांना कॉन्टॅक्ट करा. येस सर. भगवान, ये जो टेररिस्ट छुपे आहे उनके बारे में क्या स्टेप लिया है? सर मी नरिमन हाऊसच्या बाहेर अशी फिल्डिंग लावली आहे की टेररिस्टना बिल्डिंगच्या बाहेर पडताच येणार नाही. वेल डन. थँक्यू सर. भगवान, ये टेररिस्ट जो छुपे है उनका पाकिस्तान से कनेक्शन है, वो हमने ट्रेस कर लिया है. क्या बोल रहे थे कि पुलिस ने हमको चारों तरफ से घेर लिया है, भागने की उम्मीद बेकार है. भगवान, ये टेररिस्ट कितने हैं इसका अंदाजा है? सर आता अंधार है, काहीच कळत नाहीये. दिवस उजाडल्यावरच पिक्चर क्लियर होईल. ठीक है, मेरे कॉन्टैक्ट में रहना. यस सर. रात्र खरोखरच वैराची होती. शत्रू किती आहेत, कुठे कुठे आहेत, त्यांची ताकद शस्त्रास्त्रांचा काहीच अंदाज नसताना त्याला रात्रभर एकाच ठिकाणी रोखून धरण्याचं आव्हान मुंबई पोलिसांच्या या वाघानं स्वीकारलं होतं. दिवस उगवला तो नवी आव्हानं घेऊन. एखादा गुन्हा घडून गेल्यानंतर त्याचा छडा लावून गुन्हेगाराला पकडण्याचंच केवळ शिक्षण मिळालेल्या पोलीस दलाला सामना करायचा होता सैन्याप्रमाणे रितसर प्रशिक्षण घेऊन लढायला तयार झालेल्या अतिरेक्यांशी. याही आव्हानाशी दोन हात करायला खाकी वर्दी सज्ज होती. सब बढ़िया? हाँ जनाब. साडे लिए कोई हुकुम? उन्होंने फोन दो. जी. लो बात करो, लो बात करो. हेलो, वी डोंट हैव एनी पर्सनल इश्यूज विद यू. यू जस्ट हैव मेक ए फोन कॉल फॉर अस. वी वुड नॉट हार्म यू एंड योर फैमिली. आर यू लिसनिंग? यस यस. पुलिस हैज अरेस्टेड वन ऑफ आवर gang member. You have to call your embassy and ask them to free them immediately. If you do so, we will set your family free. Hello? काय दळवी, काय बघतो? सर एक रिक्वेस्ट होती. बोल ना. इथून 5 मिनिटावरच तर आपलं घर आहे, घरी पण थोडं टेन्शनच असेल. घरी जाऊन थोडं फ्रेश होऊन आलं असतात तर मॅडमला सुद्धा बरं वाटलं असतं. थँक्स फॉर युअर कन्सर्न दळवी. पण आता इथं प्रत्येक मिनिटाला नाही तर प्रत्येक क्षणाला सुद्धा महत्त्व आहे. आता खरी फाईट सुरू होईल. आपण त्यांचं पाणी तोडलंय. पूर्वीच्या काळी गडाची रसद तोडायचं ना तसं. आता त्यांची तडफड चालू होईल आणि मग ते रिॲक्ट करतील आणि म्हणून प्रत्येक क्षण आपल्याला बेफिकर राहून चालणार नाही. तर मी एक गोष्ट सांगतो, आपली गाठ अतिरेक्यांशी आहे त्यामुळे त्यांची पुढची प्रत्येक मोमेंट आपल्याला आधीच ओळखायला हवी. ज्यू कुटुंबाला ओलीस ठेवून इस्रायल वकिलातीतून दबाव टाकून कसाबला सोडवण्याचा डाव त्यांनी टाकला.
भारत सरकारनं उत्तरासाठी अवधी मागून घेतला. पण करना भाईजान, आंख लग गई थी, अब आगे नहीं होगा. मैं मुंह धोकर आता हूं. जाओ. हुआ? बाथरूम में पानी नहीं आ रहा. कहीं पुलिस वालों ने पानी तक बंद कर दिया. पुलिस वालों की तो जी जनाब. वो फैमिली कितने है की? इतने मेरे सामने है. उड़ा दो ना नू. क्या क्यों थोड़ा दिल लग गया सी? नाना जनाब, जो कहा है वो कर. जी जनाब. होड़ कर. उन्हें चीखा दी आवाज मैंने सुननी चाहिए थी. जी जनाब. दिसते परत कोणाला तरी. देशमुख, टाइम हॅज कम. सर, आपल्या टीमला फायरची ऑर्डर देऊ. शिंदेला फोन लाव. शिंदे, एक मिनिट. शिंदे. येस सर. लय झालं या लोकांचं. टेक युअर पोझिशन्स. ऑन द काउंट ऑफ थ्री फायर करायचं आहे. ओके ओके सर, वी आर रेडी टू शूट. वन, टू, थ्री. Fire!
कौन थी वो? कहाँ गई? सर लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येतोय समोर. मी बघतो काय ते. देशमुख वेट, त्यांची काहीतरी गेम असेल. आपण एक काम करू, त्यांना आपण खबर करूयात. ओके सर. नरिमन हाउस येथील चकमक अजूनही संपलेली नाही. तरीही अतिरेक्यांना आताच रोखून धरण्यात एसीपी बागवान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईत एक आतंकवादी पकडण्यात मुंबई पोलीस दलाला यश आले आहे, पण सुरक्षिततेच्या कारणास्तव सूत्रांनी त्याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे. साहब, मेरे साहब और मैडम को मार दिया वो लोग. मोशे बाबा के वास्ते. रिलैक्स रिलैक्स मैडम, तुमने देखा उनको? नहीं साहब, डरकर बाथरूम में छुप के बैठी मैं. कितने लोग थे? दो दो है साहब. कौन सी भाषा में बात कर रहे थे? हिंदी, और कभी कभी मोबाइल पे भी बात करते थे. देशमुख सर, मुझे ना बाहर उनको देर कमांड देते, और क्या बता सकते हैं आप? और हाँ सब, आज सुबह से सोसाइटी का पानी चला गया है, इसलिए ये लोग बहुत परेशान थे सब. तडवी यांना कोलाबा स्टेशनला घेऊन जा आणि व्यवस्थित खायला द्या. हां, यू रिलॅक्स मॅन. तर देशमुख, प्लॅन असा आहे आता की सर. हॅलो भगवान, क्या पोझिशन आहे? सर दोन अतिरिक्त. अच्छा, व्हॉट इज युअर प्लॅन? सर माझा प्लॅन असा आहे की नरिमन हाऊसच्या शेजारची जी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या गच्चीवर एक लाकडी दरवाजा आडवा टाकून आम्ही एक पूल तयार करणार आहोत, आणि त्या पुलावरून आम्ही नरिमन हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावर प्रवेश करणार आहोत. सर प्लीज ऑर्डर द्या. भगवान बेटा, तुम पागल हो गए हो क्या? देखो उनके पास हैंड ग्रेनेड है, सब मशीन गन्स है. तो हमें भी बम दे दीजिए सर, उन लोगों ने सबको मार डाला है, हम उन्हें छोड़ेंगे नहीं. देखो भगवान बेटा, आर्मी के कुछ भी हथियार तथा बम की सामग्री हमें नहीं मिल सकती. और दूसरी बात, हमारा पुलिस डिपार्टमेंट अब और लॉस बेयर नहीं कर सकता भगवान. मतलब? मैं समझा नहीं सर. भगवान, हमारे डिपार्टमेंट के सालसकर सर, कामटे सर, करकरे सर कल के हादसे में शहीद हो गए. What? My God. You have to wait there. NSG को कॉल किया गया है, वो पहुंचते हो गए, और तब तक तुम्हें उन्हें रोकना होगा. एंड आई नो यू कैन डू इट सर. गुड. शिंदे, तुमच्या टीमला सांगा, NSG कमांडरना कॉल दिलाय, ते पोहोचले थोड्या वेळामध्ये.
पण ते येईपर्यंत बिल्डिंग मधून एकही यात्रिकी बाहेर पडता कामा नये. वी हॅव टू डू इट शिंदे. ओके? येस सर. ये नरीमन हाउस है. इस बिल्डिंग की सेकंड फ्लोर पे हमारा टारगेट है, यानी कि जमीन से कम 150 फुट की दूरी पर. और ये रास्ता भी बहुत नैरो है, इसलिए जमीन से ये टारगेट नहीं उड़ा सकते. और कोई रास्ता है? एक दूसरा रास्ता है. इस बिल्डिंग से इस बिल्डिंग में एंटर कर सकते हैं, लेकिन उसमें बहुत बड़ी रिस्क है. इसका मतलब टारगेट बिल्डिंग में जाने के लिए सिर्फ एक ही रास्ता बचा है. ठीक है मिस्टर भगवान, हमें आज की रात दे दो प्रिपरेशन के लिए. ओके सर, थैंक यू. जनाब, पुलिस वालों ने साडा पानी बंद कर दिया. साडा लोकां वास्ते खाने विच कुछ नहीं बचे. ऐ तोड़ा इम्तिहान हैगा, तुसी आखिर तक लड़ो. अल्लाह तोड़े नाल है. हां, भूखे पेट केवे लड़िए? यही गुस्सा तोड़ी ताकत बनेगा. तुसी गोलीबारी चालू रखो. स्टॉक खत्म हो गया. आज दी रात थोड़ा सब्र करो, पूरी कोशिश करेंगे तनु कालन दी. खुदा हाफिज. आणि 28 नोव्हेंबरचा तो ऐतिहासिक दिवस उगवला. सलग 3 दिवस मुंबई पोलिसांनी जिद्दीनं दिलेल्या झुंजीला आज पूर्ण विराम मिळणार होता. बागवानांनी आखलेली रणनीती आज आपला असर दाखवणार होती. सर, बराच वेळ झाला. नेक्स्ट स्टेप? पेशन्स देशमुख, एनएसजी आता येतच असेल. भाईजान, बचने की कोई उम्मीद नहीं. जनाब को बता था. इमरान, हम आखिर तक लड़ेंगे. जनाब, मिलिट्री वाले आए हेलीकॉप्टर से. हेली पर फायर करो, हेली पर फायर करो. वो आप पे हट जाएंगे डर के पीछे. जी जनाब. भाईजान, लिपे फायर. गॉड, देशमुख सर, ते हेलीवर फायर करतात. आपल्याला त्यांना डिस्टर्ब करायला पाहिजे. येस सर. ओके, द ऑपरेशन स्टार्ट नाउ. एव्हरीबडी इज रेडी? सर. 5, 4, 3, 2, 1, फायर. महाराष्ट्राच्या मावळ्यांची, या राष्ट्राच्या सन्मानाची. प्राणपणाने लढून जागले से कर्तव्याला, सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला. शौर्य 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 शौर्य. भाईजान, मेरी जनाब से बात कर रहा हूँ.
जनाब इमरान बात करेगा, ये लो। जनाब मुझे गोली लगी, मेरे लिए दुआ करो। इंशाअल्लाह तनु कुछ नहीं होगा, आखिरी सांस तक लो ता तनु जन्नत नसीब होएगी। खुदा हाफिज। खुदा हाफिज। तास तुटपुंजा फौजफाट्यानिशी जनतेच्या रक्षणार्थ दिलेल्या कडव्या झुंजीनं यश खेचून आणलं आणि याची दखल घेत सरकारनं तिसरं राष्ट्रपती शौर्य पदक या वीराच्या छातीवर झळकवलं। नरीमन हाऊसच्या जिन्याच्या समोर बरोबर एक बिल्डिंग आहे जुनी 3 माळ्याची, त्याच्याला एक दार काढलं आणि ते दार जर ठेवलं 7 फुटाचं तर आपल्याला त्या बिल्डिंगमध्ये एंट्री करता येत होती। तर मी माऱ्या साहेबांना विचारलं की साहेब आम्ही असा प्रयत्न करू का, ते म्हणे तुम्ही अजिबात काय करू नका, आपले बरीच कॅज्युअल्टी झालेली आहेत। त्यांनी मग सांगितलं करकरे साहेब आमचे वरिष्ठ, नंतर कामठे साहेब आणि विजय साळसकर आणि इतर लोकांचं त्यांनी मला सांगितलं की बरेच कॅज्युअल्टी झाले, बागवान थांब जरा। या कारवाईबद्दल शासनाने राष्ट्रपती शौर्य पदक 3rd मिळालं।